महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने नायब तहसीलदार भरती म्हणजे सर्वसामान्य लोकांना मूर्खात काढण्याचा प्रकार आहे, कारण सरकार गंभीर नाही. उद्या कंत्राटी भरतीत भाजपचा शिंदे फडणवीस पवार यांचा कार्यकर्ता नायब तहसीलदार झालेला असेल आणि यात आश्चर्य नको. प्रशासकीय गोपनीयता टिकणार का? उद्या गुंड लोक जर प्रशासनात घुसले तर काय करणार? बेरोजगार तरुणांनी बोंबलत बसायचं का? असं म्हणत संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय. आपल्याशी जोडले गेलेत संतोष शिंदे, आपण थेट जाऊयात. महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटी नोकर भरती ही महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांना तरुणींना कंत्राटी नोकरी नकतोय, तर कायमस्वरूपी नोकरी पाहिजे. हा भाजप आरएसएस आणि शिंदे फडणवीस पवार सरकारच्या कार्यकर्त्यांसाठी केलेला हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यांच्याच कार्यकर्त्यांची भरती करण्यासाठी हा महाराष्ट्राशी सुरू असलेला खेळ आहे. जाणीवपूर्वक सरकार जसं केंद्रामध्ये डायरेक्ट आयएएस आयपीएस भरती करून आरएसएसच्या भाजपच्या बगल बच्चांची त्या ठिकाणी सोय करण्याचा प्रकार करतला जातोय, तसाच प्रकार महाराष्ट्रामध्ये कंत्राटी नोकर भरतीचा सुरू आहे. तुम्ही कंत्राटी शाळा विकायला काढणार, हा महाराष्ट्राशी छळ सुरू आहे. संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. जळगाव मधील कंत्राटी नोकर भरतीला सुद्धा संभाजी ब्रिगेड ताकदीने विरोध करेल आणि महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये कंत्राटी नोकर भरती करू नये. हा तुमच्या सोयीचा कार्यक्रम आहे, पण महाराष्ट्रातील 2.5-3 लाख जी वेगवेगळ्या खात्याची पदं रिक्त आहेत त्यांना जाणीवपूर्वक डावलून हा कंत्राटी खेळ सुरू आहे. हा भाजपच्या सरकारच्या आमदारांच्याच कंपन्या, यांचेच पोर आणि यांचंच सरकार, म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर जे सर्वसामान्य तरुणांच्या भवितव्याचा कोण विचार करणार? हे जाणीवपूर्वक होतंय. आणि या कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात, मग ते जळगावची असेल किंवा महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी असेल, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे. आम्ही संभाजी ब्रिगेड स्टाईलनं या नोकर भरतीचा विरोध करू, निषेध करू, परंतु आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. ही तुमची रोजगार हमी योजना असेल, ही भाजपची रोजगार हमी योजना असेल, ही शिंदे फडणवीस सरकारची कंत्राटी नोकर भरतीची रोजगार हमी योजना असेल त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तरुणींच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. आम्ही कदापिही मान्य करणार नाही आणि सहनही करणार नाही. महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र निषेध आंदोलन करू. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.